राज्य शिक्षण विभाग ने पांचवी और आठवी साठी वार्षिक परीक्षा सुरू के निर्णय अभिनंदनीय और स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक वसंत पुरके यांनी यवतमाळमध्ये दिली। या निर्णयाची प्रत्यक्ष आणि वस्तुनिष्ठ अंमलबजावणी झाली पाहिजे। नंदुरबारच्या मनसे जिल्हाध्यक्षाच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली। वीज चोरी केल्याची तक्रार दिल्याने ही दगडफेक करण्यात आल्याचा संशय जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केला। दगडफेक करून वाहनाचं नुकसान करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी मनसे जिल्हाध्यक्षांनी केली। भंडाऱ्याच्या साकोलीवरून नागझिरा इथं कामानिमित्ताने गेलेल्या युवकाची दुचाकी भर चौकातून चोरट्यांनी पळवून नेली आणि हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालाय। या प्रकरणात साकोली पोलीस पुढचा तपास करत आहेत। भंडाऱ्यामध्ये प्लॉटवर खत ठेवत असल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात वाद सोडवण्यासाठी गेलेल्या इसमाच्या डोक्यात काठी मारल्याने तो गंभीर जखमी झालाय। लाखांदूर तालुक्याच्या करहाणमध्ये ही घटना। अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवाने ठेवतो। माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस। घटना घडली। या प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचं बनावट फेसबुक प्रोफाइल तयार केल्याचा प्रकार समोर आलाय। विशेष म्हणजे दुसऱ्यांदा त्यांचं फेक प्रोफाइल तयार केलं गेलंय। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वतः आपल्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट करून लोकांना याबाबत सावध केलंय। तसंच सायबर पोलिसांकडे ही तक्रार दिली आहे। औरंगजेबचं स्टेटस ठेवून सामाजिक शांतता भंग केल्याप्रकरणात लातूरमध्ये चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। चार तरुणांनी औरंगजेबचा फोटो लावत असताना व्हिडिओ तयार करून तो व्हाट्सअप आणि इंस्टाग्रामवर ठेवला होता आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लातूर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली। नांदेडमध्ये दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून एका साधूला दोन तरुणांनी मारहाण केली। त्यांनी साधूला अश्लील शिवीगाळ करत भर रस्त्यामध्ये बेदम मारहाण केली आणि या मारहाणीचा व्हिडिओ करणाऱ्यांना गुंड प्रवृत्तीच्या या तरुणांनी धमकी दिली। नांदेड शहराजवळ असताना आसना पुलाजवळची ही घटना आहे आणि या दोघांनाही पोलिसांनी आता अटक केली। हिंगोलीमध्ये औंढा नागनाथ तालुक्यातल्या वनगरवाडी अतिक्रमण हटवायच्या नावाखाली एका भिक्षेकऱ्याचं घर पाडण्यात आलं। जागेवर कब्जा करण्याच्या हेतून काही लोकांनी भिक्षेकऱ्याचं घर जेसीबीनं पाडल्याचं सांगण्यात येत आहे। मोतीकोई असं या व्यक्तीचं नाव आहे। या प्रकरणामध्ये हट्टा पोलिसात आरोपी चांद कुरेशीसह तिघांवर गुन्हा दाखल झालाय। मालेगावमध्ये बांधकाम साहित्य पुरवणाऱ्या तरुणानं बिल्डरच्या घरासमोर आत्महत्या केली। 20 लाख रुपये बिल्डरनं परत न केल्यानं विकास उशिरे नैराश्यात होता। त्यातून त्यानं टोकाचं पाऊल उचललं आणि त्यानंतर बिल्डर विरोधात विकासच्या नातेवाईकांनी आंदोलन केलं। पालकमंत्री दादा भुसे यांनी चौकशी करून गुन्हा नोंदवण्याचे आदेश पोलिसांना दिले। धुळे जिल्ह्यात रस्त्यात लूटमार करणाऱ्या टोळीतल्या एका सदस्याला पोलिसांनी अटक केली आहे। बियाणं खरेदीसाठी आपल्या आईचं मंगळसूत्र विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या एका तरुणाला या टोळीनं लुटलं होतं। 24 तासांच्या आत पोलिसांनी यातल्या एकाला अटक केली। इतर दोघांचा शोध सुरू आहे। विकासाचा ध्यास म्हणजे